बटाटा पिकावरील जीवाणूजन्य मर रोग। तुमचे बटाटे पीक जीवाणूमुळे होणाऱ्या मर रोगापासून सुरक्षित आहे का? प्रतिबंध हा उपाय योजनेपेक्षा उत्तम असतो। तेव्हा चला, तुम्ही जीवाणूमुळे होणाऱ्या मर रोगापासून तुमच्या बटाटा पिकाचे कसे रक्षण करू शकता ते पाहूया। बटाटा पिकावरील जीवाणूजन्य मर रोगाची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत। झाडाची उंची खुंटते, संपूर्ण रोप पिवळे पडणे आणि तळाच्या पानांचा रंग फिका पडणे, कापल्यानंतर दांड्यांवर तपकिरी रंगाचे चट्टे दिसते आणि कंदावर गडद रंगाचे चट्टे दिसतात। कंद काही वेळ तसाच ठेवल्यास दाबल्यानंतर चट्ट्यांमधून पांढऱ्या रंगाचा द्रव्य बाहेर पडतो। जशी जशी या रोगाच्या संसर्गाची तीव्रता वाढते तसे कंदाच्या सालीचा रंग बदलतो आणि कंदावरील मोड काळे होतात। बहुतेक वेळा या रोगाचा संसर्ग रोगग्रस्त बियाणे, जमीन किंवा रोगग्रस्त झाडांच्या अवशेष याद्वारे जरी होत असला तरी प्रसार पाण्यामुळे होतो। हा जीवाणू 2 ते 2.5 वर्षे जमिनीमध्ये जिवंत राहू शकतो, पण रंध्र किंवा जखमांद्वारे हा जीवाणू वनस्पती मध्ये प्रवेश करतो। तथापि या रोगाचा प्रसार 15 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास होत नाही। 30 ते 37 अंश सेल्सिअस अधिक तापमानात या जीवाणूंची वाढ होते व 3.6 ते 5 सामू असलेल्या अधिक आम्लधर्मी जमिनी या रोगाच्या संसर्गासाठी अनुकूल असतात। संसर्ग झालेल्या रोपाच्या भागातून रोगाचा प्रसार होत असल्यामुळे लागवडीसाठी रोगमुक्त कंदाचा उपयोग करण्याची काळजी घेतली पाहिजे। बियाणे कापण्याची सुरी 1 मिनिट 1% सोडियम हायपोक्लोराईडच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून घ्यावी। या रोगाचे चक्र थांबवण्यासाठी 3 वर्षाच्या कालावधीत सोलानियासिस पिकांव्यतिरिक्त पिकांचा उपयोग करून पिकांची फेरपलट करावी। जमिनीची मशागत करताना 80 किलो निंबोळी पेंड प्रति एकर वापरावी। 30 मिनिटे 200 PPM स्ट्रेप्टोसायक्लिन कंद प्रक्रिया केल्यास या रोगाला प्रतिबंध करता येतो। लागवड करताना जमिनीत ब्लीचिंग पावडरचा 12 किलो प्रति हेक्टर टाकून मातीची भर लावावी। या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 20 दिवसांच्या नियमित अंतराने स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 9% अधिक टेट्रासायक्लिन हायपोक्लोराइड 1% SP चा 40 ते 50 PPM द्रावणाची फवारणी करावी। पहिली फवारणी लागवडीनंतर 30 दिवसांनी करावी। तेव्हा प्रिय शेतकरी मित्रांनो, या तंत्राचा अवलंब केल्यास तुम्ही बटाटा पिकावरील जीवाणूजन्य मर रोगापासून तुमच्या बटाटा पिकाचे रक्षण करून अनावश्यक खर्चाची देखील बचत करू शकता।